मंडळी मी सुवर्णा सर्वांचे आपल्या अन्नपूर्णा चॅनलवर स्वागत करत आहे या कडक उन्हात तब्येतीसाठी उत्तम अशा थंडगार ताकाची रेसिपी आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही अन्नपूर्णा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शून्य मिनटात सबस्क्राईब करा नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकारक असते शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे ताक हे शरीरातील घातक पदार्थ युरिन थ्रू बाहेर काढून टाकतं आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं चला तर मग झटपटाशा साध्या सोप्या आपल्या ताकाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी इथे दोन चार चमचे दह्याचे घेणार आहे हे दही कसे घरच्या घरी बनवायचे हे आपण श्रीखंडाच्या रेसिपीमध्ये बघितलेच आहे त्याची लिंक मी इथे शेअर करते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता या दह्यामध्ये मी हा तांब्या भरून मस्त म माटातलं थंडगार पाणी घातलेलं आहे यात मी चवीपुरतं सेंदव नमक टाकलेलं आहे आता हे मिश्रण मी रवीच्या साहाय्याने छान असं घुसळून घेणार आहे इथे फ्रेशच दही वापरा आंबट दही घेऊ नका याच्यामध्ये दह्याचं प्रमाण अगदी कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे हे घुसळल्यानंतर याच्यातून काही लोणी निघणार नाही हे असं पूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतरच आपलं ताक हे पिण्यासाठी रेडी आहे तुम्ही हे चमच्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही विस्करच्या याने असं मिक्स करून घेऊ शकता तुम्ही आता इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं ताक हे बनलेलं आहे ह्याला मी थोडं ग्लासातून तांब्यात आणि तांब्यातून ग्लासात अशा पद्धतीने ओततही मिक्स करून घेते आणि आपण सर्विंगची तयारी करूया आणि ताक हे तुम्ही सलग तीन दिवस काही न खाता पित राहिलात तर आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते म्हणजे हे डाएटसाठी ही चांगली रेसिपी आहे आता मी इथे फक्त उरून थोडी कोथंबीर घालणार आणि पेयला घेणार तुम्ही यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडरही घालू शकता चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ या कडक उन्हाच्या महिन्यात ताक पिणे मस्त आहे कारण ताक आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या अनेक आजारांपासून वाचवते त्यामुळे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात ताक नक्की प्या आणि स्वस्थ रहा आणि उष्णतेपासून तुमच्या शरीराचं रक्षण करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मला पण थंडगार वाटेल चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशा छान साध्या सोप्या झटपट आणि हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय